वळ्यात पुढील बातमीकडे. मिरजेत मात्र भारत बंदच्या निषेधार्थ भाजपाचे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन विधेयकाचे स्वागत करण्यात आले. रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेनेही विधेयकाला पाठिंबा दिलाय. शेतकरी विधेयकाच्या विरोधात संपूर्ण भारत बंद असताना मंगळवारी मिरजेत भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विधेयकाचे स्वागत करण्यात आले. मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन विधेयकाबाबत शेतकऱ्यांना माहिती सांगितली. तसेच सदरचे विधेयक हे शेतकरी हिताचे असून दलालांची दलाली बंद झाल्यामुळे या विधेयकाला विरोध होत असल्याचे यावेळी आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले. दरम्यान रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने या बंदला विरोध दर्शवत केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकाला पाठिंबा दर्शवला. आज विरोधी पक्ष केंद्रातले विरोधी पक्ष यांनी भारत बंद हे पुकारलेला आहे. हा भारत बंद पुकारण्याचं मागं एकच कारण असेल की काही राज्यामध्येच फक्त दलालीखोरी लोक होते, त्या लोकांना पाठीशी धरून हे आंदोलन छेडलं गेलं आणि शेतकऱ्याला वेठीत धरलं गेलं. पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुठेही बळी न पडता सर्व भारत बंदच्या विरुद्ध तोडफोड करण्याच्या भूमिकेत आपणाला हे चालू ठेवलं पाहिजे. आणि हे मोदी साहेबांनी जी शेतकरी बिलं आणली ही बिलं शेतकऱ्याच्या हिताची आहेत. हे शेतकऱ्यापर्यंत पोचले, आम्ही सगळं पोचवलं, त्याचे फायदे तोटे पोचवलेले आहेत. ह्यात फायदे जास्त आहेत. पण सध्या काय झाले, ह्या शासनानं हे एक राजकारण करायचं म्हणून आडमोडी धरून धरलं गेलं आणि आंधळ्यासारखं कोणाच्या मागं जावं हा न विचार करता शेतकऱ्यांच्या जखमेवर हे मीठ व्हायचं हे प्रयत्न केलेला दिसतो. हा न्याय मिळणार आणि शेतकऱ्याचं भलं होणार हे उद्दिष्ट धरून आम्ही सर्वजण हे प्रतिमोर्चाला आम्ही सर्व शेतकरी मंडळी सर्व हित बसलेले बोलवाडचे सगळे शेतकरी आज आम्ही त्याला प्रत्युत्तर देतो आहोत. त्या माध्यमातून आज जर बघितलं तर बंद म्हटलं तर सांगली मिरजचा भाग म्हटलं तर आज 95-97% चालू आहे. कुणीही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे, त्याला आमचा पाठिंबा नाही. खरं तर कृषी कायदा जो नवीन आला आहे त्याला आमचा पाठिंबा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. कारण त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. जसं शेतकरी संघटनेनं झोनमध्ये ऊसाची उठली पाहिजे म्हणून आंदोलन केलं आणि त्यावेळी ती झोनमध्ये उठली, स्पर्धा लागली आणि ऊसाचं दर 560 वर देता येणार नाही म्हणणारे आज 3000 गेला. स्पर्धा लागली पाहिजे, कंपन्या आल्या पाहिजेत, शेतकऱ्याला शेतीमालाला दर दुप्पट मिळेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट शेती आहे ती त्याच्या पिकापुरतं मर्यादित आहेत. ते पीक निघालं की तो मोकळा होतो आहे आणि जर आम्हाला ते पटलं नाही तर आम्ही कधी त्यात असे अधिकार ठेवलेत की सगळे शेतकऱ्याच्या बाजून आहेत. शेतकरी ते कधीही कॅन्सल करू शकतोय. तर शेतकऱ्यांना घाबरून जायचं कारण स्पर्धेत उतरलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना याच्यामुळं दाम दुप्पट दर मिळेल, कुठल्याही घाबरण्याचं कारण नाही. खरं तर जे बेदाण्याचे पैसे 24 तासात ह्या आघाडी सरकारनं कधीही दिले नाही, 24 दिवस लावले. FRP पैसे 14 दिवस दिले पाहिजे, 14 महिने दिले नाहीत. ऊसाची झोनबंदी उठल्यानंतरच हा दर मिळाला. हा शेतकऱ्याचाच आहे, शेतकऱ्याचा फायदाच आहे. आत्तापर्यंत जी झालेली लूट आहे, आत्तापर्यंत शेतकऱ्याचं जे रक्त पिलेलं आहे त्यांना आता हे नको वाटायला लागलं आहे. आणि त्यामुळं हा जो कायदा आहे ह्यातनं शेतकऱ्यालाच निव्वळ उत्पादन मिळणारं हे विरोधी पक्षवाल्यांना नको आहे. शेतकऱ्याचं तर सोनं झालं ह्या कायद्यामुळं. कारण शेतकरी कुठल्याही कंपनीशी करार करू शकतो, बांधील दर घेऊ शकतो, हे अगोदर नव्हतं. हमालांची मदत लूट होणारी किंवा मालात होणारी घटतोट ह्याच्यापुढं थांबणार आहे. एवढंच बोलून मी त्या संपात नाही, मी एक शेतकरी बोल चांगला आहे. आम्ही मोदी साहेबांना पाठिंबा.